हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. कालचा जसा व्हिडिओ तुम्ही पाहिला की गांधीनगरला शॉपिंगला गेलेलो होतो, शॉपिंग करून आलो आणि त्याच्यानंतर मग हे पुढचं जे काय होतं ना तो व्हिडिओ आहे. काल मात्र भरभरून कमेंट आल्या, खूप छान कमेंट आल्या, पण एकालाही रिप्लाय नाही दिला. कारण भरपूर साऱ्या ताईंनी समजून घेतलेलं आहे मला. आता हे 4-5 दिवस सणासुदीचे आहे, त्याच्यामध्ये ताईंनी फक्त असंच म्हणलेलं आहे की सोनाली न चुकता रेग्युलर डेली व्हिडिओ टाक. कार्यक्रम आहे त्यामुळे कमेंटला थोडंसं थांबवलं तरी चालेल, पण व्हिडिओ मात्र रेग्युलर टाक. तर हो ताईनो, एवढा मोठा सपोर्ट देण्यासाठी आणि एवढं समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या हृदयातून मी आभारी आहे. देईन मी तुम्हाला सगळ्या तुमच्या कमेंटची उत्तरं, जे काय तुमचे प्रश्न आहेत ना ते मी उत्तरं एवढं ह्याच्यातून फ्री झाले की नक्की देईन. सर टेन्शन राहत नाही हो, माझं का माझं का टेन्शन? काच फोडायला मी अग्रेसर आहे, पुढे पुढे आहे ना मी. ठीक आहे. गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. तर जे छत आपण खरेदी केलेलं होतं त्याची जोडाजोडी सुरू आहे. फक्त हे मिळालं की तिला सांगते मी 2200 रुपयाला सगळं मिळालं, म्हणजे या पायपा आणि ते जे कापड वगैरे सगळं शिलाई सक्ती कापड आहे. आपल्याला फक्त आणि फक्त उभं करायचं आहे. आता उंची किती आहे काय आहे तर 6-7 फुटाच्या आसपास उंची आहे आणि खालचा जो पेस आहे ना तो 6x6 आहे, म्हणजे व्यवस्थित आणि मोठा आहे. पण काय झालं आहे की इथं जो आपला पेस आहे ना तो होतोय 7, म्हणजे जेवढा आहे तेवढा होतोय, पण थोडंसं जाण्या येण्याला अडचण होते. त्यामुळे काय केलं, कटिंग केलं. पुढच्या वर्षी आपल्या नवीन घरात हे आरामात जोडलं जाईल. कटिंग केलं म्हणजे ते बाद झालं असं नाही, त्याला मधी मधी काहीतरी एक पार्ट असतात, तुमच्या दादानी नाव घेतलं ते टाकले तर आरामात आणि व्यवस्थित हे पुन्हा आहे असं. जेवढ्या साईजनं आणलेलं तेवढ्या साईजनं उभं राहते, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. फक्त थोडंसं कट मारलेलं आहे इथं, अँगलच नाही ह्यांचा तसं. आता वरती ते कापड कसं लावणार? अरे डोसके में पडेगा. मला नंतर ना आठवलं ग. थंबनेल मध्ये येणार दुसरे. तुला कटच करून टाकते थांब. बस आले आले. असलं कसलं कापड एवढं मोठं? हळू छान दिसायले खरं. कोणाचा? जयश्री मामीकडून फोन आलता. मग आई बोलत होती, मग ती काय बोलायला लागलं मला ऐकूच येईना आणि तिला पण ऐकू ना मी काय बोलायला लागले. मी 2-3 वेळा कट करून परत लावला, तिला काय ऐकू ना मला काय ऐकू ना. तर मला आता ठरलेली कमेंट येणार की अगर टीव्हीच्या पुढे गेलं मग आता तुम्ही टीव्ही कशी बघणार? तर या ह्याच्यामध्ये एक सांगते, सगळ्यांचंच रुटीन धावपळीमध्ये आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. आता आपल्याच घरात 2-3 मोबाईल आहेत, त्यामुळे एवढं काही टीव्हीचं अडणार नडणार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं आहे की ह्या ह्याच्यामध्ये आपण खूप सारे आपल्या रुटीनमध्ये राहतो, त्यामुळे
तेवढा वेळ नसतो की आपल्याला टी व्ही बघत बसायला, मोबाईल आपल्याला कम्फर्टेबल वाटतो त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे। टी व्ही एक 4-5 दिवस तरी, म्हणजे शनिवारपर्यंत तरी बंद राहणार आहे टी व्ही, त्याच्यानंतर मग होईल आता पुन्हा चालू। यावेळी गौरीला काय हार वगैरे आणली नाही? आयडीचा फोन आला जाणू हार मागे बारक्या गणपतीचे ग, आपला मोठा नाही हळसा, आमच्या मम्मीला आणि पप्पाना हौस आहे। ते काढू ना वरती, आता मेन काम झालं खाली, आता लगेच अंथरून घेतलेलं आहे कारण का आपल्या गौरी वगैरे आल्यानंतर मग सगळं हलवता येणार नाही आहे। आणि हो, जेव्हा मी ती बेडशीट काढली आणि जेव्हा ती अंथरली ना, तेव्हा मला माझी ती गोड ताई आठवली, लगेच चेहरे म्हणजे डोळ्यासमोर चेहरा आला तिचा। मुंबईमध्ये मीटअप ठेवलेलं होतं ना, तेव्हा त्या ताईने बेडशीट मला भेट दिलेली, तुम्ही पाहिलेलं आहे। आता ते ताई म्हणणार नाही, आईच्याच वयाची होती, खूप लांबून भेटाय आलेल्या होत्या, अक्षरशः त्या रडलेल्या होत्या गळा पडून की भेटली म्हणून। आपल्या आयुष्यात वस्तू किती मोठी आहे, किती छोटी आहे, केवढी आहे, काय आहे, याला काही महत्त्व राहत नाही। अगदी आपल्याला एक साधी जरी साडी कुणी घेतलेली असू दे, मग आई असू दे, भाऊ असू दे, नवरा असू दे, जेव्हा आपण नेसतो ना बघा, ती व्यक्ती आपल्याला आठवते। माझ्या बाबतीत तर सेम आहे ताईनो, आणि माझे पण डोळे भरून आले आणि पुन्हा ते मीटअपचे क्षण जे होते ते आठवले। असो, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या आयुष्यातले जे काही आनंदाचे क्षण असतात ना, ते आपल्या डोळ्यासमोर कधी पण येतात। आज या बेडशीट स्वरूपात आली, पहिल्यांदा मी काढलेली आहे आणि ते पहिल्यांदा अंतरलेली आहे। पिंदी मम्मीलो झाले सर बरोबर। तर हे जे समोरचं आसन आहे ना, हे जर असल्यानंतर आपल्याला पाठ ठेवायची गरज नाही आहे। तर याला याची जी प्राइस आहे ना, ते 1500, सांगताना त्यांनी सांगितलेली 2500। तर कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या 1-2 ताईंच्या अशा कमेंट होत्या की सोनाली नवीन घरात गेल्यानंतर तू आसन छत जे काय होतं ते घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे तुला अंदाज वगैरे आला असता कसं काय। तर हो, त्या हिशोबानंच आम्ही घेतलेलं आहे। तिथल्या हॉलचं जे माप आहे, त्या सगळ्या हिशोबानं कुठं बसवायचं, काय बसवायचं, त्या सगळ्याच्या हिशोबानंच हे एवढं म्हणजे साईज वगैरे हे सगळं त्या हिशोबाने घेतलेलं आहे। फक्त इथं थोडंसं कमी केलेलं आहे, बाकी तुम्ही म्हणता ते बरोबर होतं तेव्हाच घेणार होतो आम्ही, पण म्हणतात ना की जेव्हा मनात येईल, जसं तुम्ही तुमच्या दादानीच काल सांगितलेले की मनात जेव्हा जे येतं ते करावं, किंवा मनाला जेव्हा जो आनंद वाटतो, आता यावेळेला त्यांना आनंद होता की बाबा हां हे मला इथं करायचं आहे, त्यामुळं मग तिथला हिशोब करून तिथल्या जागेच्या मापानुसार साईज घेतलेले आपण, त्यामुळं तसं काय असेल टेन्शनदायक नाही की बाबा हे वेस्टेज जाईल वगैरे असं काही नाही आहे ताईनो। हां पिवळी उचल, तर जेव्हा ना आपण दोघं मिळून जेव्हा अशा पद्धतीनं कुठलंही काम असू दे, मग जेव्हा आपण नवरा बायको मिळून करतो आणि मुले एक असतात आधीमध्ये, त्यावेळेला कुठलंही काम करताना आनंद खूप असतो। त्याचबरोबर त्यांच्या मनात जे काय येतं त्याच्यावर माझंही सजेशन असतं, माझ्या मनात काय येतं त्याच्यावर त्यांचंही असतं। अशा पद्धतीनं दोघांना ठरवून जेव्हा मग डेकोरेशन असो, छोटी गोष्ट असो, मोठी असो, पण त्याचा आनंद बघा फार मिळतो। आणि कधी पण असं विरोधात जाऊन एकमेकाच्या केलं तर तेवढा मिळत नाही, हसी मजाकमध्ये मी आता काय केलेलं आहे बघा, फक्त आणि फक्त ही चेष्टा आहे ताईंनो।
बायको बालिश असेल तर असूत दीदी बरोबर बालिश नव मूर्ख बारके बने बारक बाळा न करत आहेत का मारून मारून तयार वरती लावल्यानंतर चांगलं दिसायला लागले. तर काल कमेंट खूप होत्या की ताई छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती कितीला घेतली तू. तर सांगताना त्यांनी 600 रुपये सांगितलेलं पण आम्हाला प्राईज वगैरे माहीत होती त्यामुळं मग आम्ही 200 म्हणताना त्यांनी आम्हाला 200 रुपयाला मूर्ती दिलेली होती. पप्पा ओगती वरची पण आहेत की नाही फुलं दोन ओगती गुलाबी ती पण काढा तर शेवटला जे काही काम होतं लाईटिंगचं ते सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि फायनल लुक जो आहे तो असा आहे. याच्यामध्ये अजून एक आहे लाईटिंगची लढी ती लावायची आहे बघूया सकाळी जर वेळ मिळाला तर सकाळी लावण्यात येणार. आता काय झालं की आमच्या जवळच्या पिना फिनिश झालेल्या टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत कुठे गेलं घराला दिसते बघा 11:15 म्हणजे 11:15 वाजलेले. कसं बस आमचं आत्ता झालेलं आहे डेकोरेशन पूर्ण ते नवीन आणलेलं आहे तुमच्या दादानी मला पण आवडलं त्या दुकानामध्ये आणि ते इथं लावलेलं आहे बघा हे बघा ते घरभर झाले तर ते ना पूर्ण घर भरून होतंय म्हणजे असं तिचा चेहरा बघा तर अशा पद्धतीने आपलं हे झालं पूर्णपणे पण असं पूर्णपणे झालं ना ताई नो कचरा कचरा वाटतोय घरामध्ये याचं पडल्या तर असो आता हे सगळं झालेलं आहे आवरावरी घर भरून पसार आहे.